अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान न मिळाल्याने यवतमाळच्या घाटंजी तहसील कार्यालयापुढे धडक देऊन शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेले सरसकट 13,600 रुपये हेक्टरी अनुदान देण्यात यावे। तालुका प्रशासनाचा सदोष अहवाल दुरुस्त करून पीक विमा कंपनी व वरिष्ठ कार्यालयाला कळवून शेतकऱ्यांना 100% पीक विमा देण्यात यावा। सदोष अहवाल सादर करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत। आमच्या तालुक्यामध्ये पूर्ण 31,000 पूर्ण शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांना पूर्ण संपूर्ण शेतकऱ्यांना ह्या सरकारच्या याचा अतिवृष्टीचा याचा फायदा काहीच नाही झालेला आहे आणि बँकेतही काही कुठल्या प्रकारचे पैसे जमा नाही झाले। आमच्या बाजूच्या तालुक्यामध्ये 100% अनुदान भेटले, आमच्या तालुक्यामध्ये 50, 51, 55% अनुदान भेटले। आमची हीच मागणी आहे का आम्हाला तसाच लाभ भेटला पाहिजे, याच्यासाठी आम्ही शेतकरी उपोषणावर बसलेलो आहे।